नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडिया म्हटलं की सगळ्यांनाच आकर्षणाचा तरुणाईचा विषय बनत आहे. सोशल मीडिया हा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या टॅलेंटमुळे एका क्षणात प्रसिद्धी देतो. अशातच महाराष्ट्रात सध्या अनेक कार्यक्रमादरम्यान, सणादरम्यान, उत्सवादरम्यान, वाढदिवसादरम्यान डान्स कला दिसत आहे. महाराष्ट्रात सण असो की वाढदिवस किंवा आणखी उत्सव, सध्या एका तरुणीचं नाव मोठं गाजते मित्रांनो. ते म्हणजे लावणी कलाकार डान्स गर्ल गौतमी पाटील हिचं. चला तर मग डान्स गर्ल गौतमी पाटील हिचा संपूर्ण जीवनप्रवास पाहूयात ह्या आजच्या व्हिडिओमधून. तत्पूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून बातमीचे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण गौतमी पाटील हिचा जीवनप्रवास पाहूयात. गौतमी पाटील डान्स गर्ल होण्यापर्यंतचा प्रवास. गौतमीचा जन्म सन 1996 धुळे जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात झाला मित्रांनो. गौतमीचं शिक्षण 10वीपर्यंत धुळे येथेच झालं. खूप आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या कुटुंबाला कसं वर आणायचं याचा विचार गौतमी करू लागली. त्यानंतर महेंद्र बनसुळे नावाच्या एका ऑर्केस्ट्रावाल्याने गौतमीत असलेला डान्स कला गुण हा हेरला आणि त्याने गौतमीला पुण्यात नेले. गौतमी आता ऑर्केस्ट्रामध्ये गाण्यावरती डान्स करू लागली, कमाई पण चांगली करू लागली, कुटुंबालाही बरीच तिची मदत झाली. या डान्स क्षेत्रात तिची एंट्री अचानक परिस्थितीमुळे झाली, त्यामुळे तिला 10वीपर्यंतचं शिक्षण अर्धवट सोडावे लागले असे गौतमी आवर्जून सांगते. अकलूज लावणी महोत्सव हा तिच्या आयुष्यातला पहिला शो होता आणि मग गौतमीने मागे वळून पाहिलेच नाही. नैसर्गिक मधाळ सौंदर्य लाभलेली गौतमी पाटील डान्स कलेमुळे महाराष्ट्रभर नव्हे तर बऱ्याच भागात देशात आपली लावणी व डान्स कला दाखवते. तरुणाईमध्ये आणि सोशल मीडियामुळे तिचा फॅन फॉलोईंग हा वाढतच गेला मित्रांनो. काही विशिष्ट डान्स कलेतील गैरवर्तन हावभावामुळे तिला बरंचसं ट्रोल देखील केलं गेलं. अनेक समाज घटकांनी तिला धारेवर धरलं आणि अनावधानाने मर्यादा न पाळता आपल्याकडून अशा चुका झाल्या हे गौतमीने मान्य केले आणि पुढे ही चूक होणार नाही असे जाहीर देखील करून माफी मागितली. तर कशी वाटली गौतमी पाटील हिची बायोग्राफी हे कमेंटमध्ये नक्की सांगा व स्वराज्यशाहीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.